मला ग्रामीण भागातल्या खेळाच्या खेळाडूंना भेटायची संधी मला आज मिळाली आणि मला खरा वॉलीबॉल काय आहे ग्रामीण भागात तो आज मला बघायला मिळाला. यापुढे वॉलीबॉल खेळायसाठी मला विशेष आभार मानायचे एक मुलगा वॉलीबॉल खेळा आणि आपली बहीण वॉलीबॉलचे लाभ मिळतो बऱ्याच गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं आणि येत्या काळामध्ये अशा पद्धतीची आपण संरचना करू आणि खेळाडूंची कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि खेळाडूंना एक चांगली चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करू या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्या प्रतिकृती सन्मान केला. माझ्यासाठी आयोजकांचे सन्मान्य सर्व संघटनांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि बोलू शकतो संतोषतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपला आभार व्यक्त करतो. खरं तर सरांनी आता मुले सरांनी या ठिकाणी त्यांच्या प्रसंगामध्ये अतिशय बारकाईने या स्पर्धेचं आणि या व्यक्ती ठरणाऱ्या ज्या महत्त्वाच्या तीन स्पर्धा आहेत त्याचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. माझी जिल्हा अधिकारी म्हणून पहिली नियुक्ती लातूरला 1993 या ठिकाणी झाली आणि जवळपास मी 98 त्या ठिकाणी होतो आणि मला आठवत आहे की महोत्सव या ठिकाणी आहे. जिल्हा क्रीडा संकुलाची जागा तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या आग्रहाने आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि आज या संकुलाचं वेगळं काय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मला खरंच आनंद होतो. सन्मान्य व्यासपीठ मी सर्वांचं नाव घेणार नाही परंतु हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ या ठिकाणी आहे. त्याच्या क्षेत्रातले संपूर्ण ज्यांनी आयुष्य या ठिकाणी घेतलेलं आहे असं संपूर्ण व्यक्तिमत्व या ठिकाणी आज पानापूर्ण झालेलं आहे. मी खरंच क्रीडापदाचे आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक पूर्ण श्रद्धा हाती चांगली स्वागत करतो. मित्रांनो खरं तर अतिशय चांगलं नियोजन उत्कृष्ट नियोजन जसं आता नामदेव सरांनी या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामधील क्रीडा स्पर्धा या ठिकाणी झाल्या आपल्याला कल्पना आहे की 38 खेळपटा 37 खेळपटा प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी आयोजित केले आणि फक्त पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मुख्यालयाच्या ठिकाणी आपण त्या स्पर्धेचं आयोजन केलं. 10,000 विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झाले आणि संपूर्ण भारताने मार्गदर्शक तत्त्व आपण त्या ठिकाणी निर्माण करून दिले. इतर राज्यांमध्ये अजूनही सुरुवात नाही आहे. परवाच्या दिवशी जेव्हा आमची बैठक मध्यप्रदेशमध्ये झाली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही या गोष्टी सांगितल्या तर खरं महाराष्ट्रामध्ये मोठे सांस्कृतिक असो सामाजिक असो उद्योजक असो शैक्षणिक असो या सगळ्या गोष्टीमध्ये नवीन मार्ग संपूर्ण भारताला येतो आणि मला अभिमान आहे की आजच्या या आयोजन समितीने 31 तास या ठिकाणी गेलेलं आहे. विशेषतः शासनाचा जो प्रतिनिधी आहे तो या शासनाने त्याच्यामध्ये 35 लाख रुपये तातडीने वाढ करून दिलेला आहे. फक्त वॉलीबॉललाच नव्हे तर त्याच्यामध्ये कुस्ती असेल खो खो असेल कबड्डी असेल या सगळ्या खेळांचा 75 लाख रुपये त्या ठिकाणी शासनाने निधी उभारून दिलेला आहे. निश्चितच आता या ठिकाणी सांगितले सरांनी की बऱ्याचशा अडचणीतून आपल्याला या स्पर्धेचं आयोजन नियोजन करावं लागतं परंतु या सगळ्या अडचणींवर मात करत आज आपण अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी खेळत आहोत आणि आयोजन समितीचा नेहमी प्रश्न असतो की येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना उत्कृष्ट असं नियोजन करून द्यावं उत्कृष्ट राहण्याची निवासाची भोजनाची मैदानाची पंचांची सर्व सुविधा या ठिकाणी वर्षिक निवासांच्या आणि या जिल्ह्याच्या वॉलीबॉलच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील राज्य संघटनेचे वॉलीबॉलचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या अथक अशा प्रयत्नांनी आणि निमित्ताने आज आपण या अंतर चांगल्या ठिकाणी सफल भेटत बघतो.
ترجمة
di pazzi di noi. Si preferisce la domanda, la differenza di rilassata della nostra gestione, che per sapere se fa, anzi, la dice di altri, ma è la differenza di una gente, ma per questo ancora io così la salvezza di vita, la salvezza di una gente. Yeah,
يا جماعة